ಮತ್ತು ಲಿಕ್ವಿಡ್ ಸಾಗಿಸುತ್ತಿದ್ದ ಟ್ರಕ್ ನಡುವೆ ಭೀಕರ ರಸ್ತೆ ಅಪಘಾತ ಸಂಭವಿಸಿ 53 ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಜನ ಸುಟ್ಟು ಭಸ್ಮವಾಗಿ ಸಾವನ್ನಪ್ಪಿರುವ ಘಟನೆ ಕ್ಲಿಫ್ ಆಫ್ ಡಿಸ್ಲ್ಯಾಂಡ್ ನಲ್ಲಿ ನಡೆದಿದೆ. इराक राजधानी बाग्दाद इतचे नड़द अवली भयोत्पादक दाड़ी के संबंध हलवु शंकितर वश के पड़े इराक संसद रक्षणा भद्रता समिति सदस्य भारत रक्षणा सहभागित्व के अमेरिका सदा बद्ध यूएस नूतन रक्षणा कार्यदर्शी लॉर्ड एस्टिन. कार्यकर्ते करीमा बलूच अंत्यक्रिय नड़ी मुंदाद स्थळीय अधिकारी विरुद्ध पाकिस्तान मानव हक्कुगळ आयोग मंगलवार वाग्दाळी नडेसितु. प्रधानी नरेंद्र मोदी इंदु विश्व आर्थिक वेदिके दावोस समावेश उद्देशिसि वीडियो कॉन्फरेंस मूलक मातनाडिरुव कॉन्फरेंस नल्लि जगत्तिनाद्यंत 400 क्कू हेच्चु उद्यमिगळ मुखंडरु अधिवेशनदल्लि पाल्गोंडिद्दरु. कर्नाटक उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी मोदलु इतिहासवन्न अर्थमाडिकोळ्ळलि मुंबईनल्लि कन्नडिगरिगे भेदभाव माडुत्तिल्ल एंदु हेळुव मूलक शिवसेने संसद संजय रावत सवदी हेळिकेगे तिरुगेटु नीडिदरु. उत्तर प्रदेश सरकार के उद्यमियोबरिगे वंचिसि परारियागिद्द ऐपिएस अधिकारी अरविंद सेन इंदिगे लखनौ कोर्ट मुंदे शरणादरु. उत्तर प्रदेश अयोध्या प्राचीन सांस्कृतिक परंपरेन बिंबिसुव राम मंदिर स्तब्ध चित्र के प्रथम बहुमान वलिदु बंदिदे. रैतर ट्रैक्टर रैली वेळे देहलियल्लि नडेद हिंसाचार प्रकरण हागू केंपुकोटे मेले ध्वजारोहण माडिद प्रकरण के संबंधिसिदंते पंजाब नट दीप सिद्धु विरुद्ध एफ्ऐआर दाखलागिदे. सिंदगी शासक एमसी मनकूली वयोसहज कायलेयिंद बेंगळूरिन पन्नीरुघट्ट रस्ते अपोलो आस्पत्रेयल्लि ओंदु गंटे सुमारिगे निधनरादरु. लिंगायत पंचमसाली समाजवन्न हिंदुळिद वर्गगळ पट्टियल्लि 2A मीसलाति नीडबेकेंदु मूडल्गि तालूकु पंचमसाली लिंगायत अभिवृद्धि समितियल्लि प्रतिभटिसिदरु. तालूकु पंचायती सभांगण 2021 सालिन प्रथम सामान्य सभे बुधवार नडेयितु. सभे अध्यक्षते वहिसि मातनाडिद सामान्य सभेगे बहुतेक अनुष्ठान अधिकारिगळु गैरद हिन्नेलेयल्लि अध्यक्ष रमेश डाकुळ्गे बेसर व्यक्तपडिसिदरु. बळ्ळारि जिल्लेय कुडगि तालूकु शिवपुर ग्रामद होरवलयदल्लि WTP कंपनियिंद गणराज्योत्सव प्रयुक्त जनवरी 26 रंदु वंदे मातरं गीतेयोंदिगे ध्वजारोहण निर्वहिसलायितु. रायबाग तालूकिन बिरडि ग्रामद वंदे कुटुंबद 4 जन रायबाग रैल्वे हळि मेले आत्महत्ये माडिकोंड्रु. बावसारु क्षत्रिय समाज संघ वार्षिकोत्सव हागू एकता समावेश तालूकिन हळ्ळिकेडा पट्टणदल्लि नडेयितु. सरकार शाले कॉलेज प्रारंभ माडुत्तिदे आदरे उपमुख्यमंत्री हागू सारिगे सचिव लक्ष्मण सवदि तवरु जिले रायचूरु जिले लिंगस्कूरु तालूकिनल्लि बसिगागि विद्यार्थिगळु परदाडुव स्थिति निर्माणवागिदे. हुमनाबाद एपीएमसी सभांगण एपीएमसी अध्यक्ष डॉक्टर बद्देश पाटील अध्यक्षत गुरुवार त्रैमासिक प्रगति परिशीलना सभे नडेयितु. इंडी पट्टणदल्लि इंदु जेडीएस तालूकु अध्यक्षर बीडी पाटील मत्तु जेडीएस कार्यकर्तरु सेरि बसवेश्वर वृत्तद बळि सिंदगी तालूकिन जनप्रिय शासकर दिवंगत एंसी मनगुळियवर भावचित्रक्के पुष्प अर्पिसि भावपूर्ण श्रद्धांजलि सल्लिसिदरु. एसएसएलसी परीक्षा वेळापट्टि प्रकटगोंडिद्दु जून 14 25 रवरेगे परीक्षे नडेयलिदे एंदु शिक्षण सचिव सुरेश कुमार हेळिदरु.
ಹನಿ ಟ್ರ್ಯಾಕ್ ಮಾಡಿ ಉದ್ಯಮಿಯನ್ನ ಬ್ಲ್ಯಾಕ್ ಮೇಲ್ ಮಾಡುತ್ತಿದ್ದ ಆರೋಪದ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಬೆಂಗಳೂರಿನ ನಾಲ್ವರನ್ನ ಪೊಲೀಸರು ಬಂಧಿಸಿದ್ರು. ದೆಹಲಿಯಲ್ಲಿ ರೈತರ ಟ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ ರ್ಯಾಲಿ ವೇಳೆ ನಡೆದ ಹಿಂಸಾಚಾರ ಪ್ರಕರಣಕ್ಕೆ ಗಾಯಗೊಂಡಿದ್ದ ಪೊಲೀಸ್ ಸಿಬ್ಬಂದಿಯನ್ನ ಭೇಟಿಯಾದ ಗೃಹ ಸಚಿವ ಅಮಿತ್ ಶಾ ಆರೋಗ್ಯ ವಿಚಾರಿಸಿದ್ರು. ಡ್ರಗ್ಸ್ ಪ್ರಕರಣಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತೆ ಈಗಾಗಲೇ ಹಲವರನ್ನು ಬಂಧಿಸಿ ವಿಚಾರಣೆಗೆ ಒಳಪಡಿಸಲಾಗಿದೆ. ಆದರೆ ದೊಡ್ಡ ತಿಮಿಂಗಲುಗಳನ್ನು ಹಿಡಿಯುವುದು ಬಾಕಿ ಇದೆ ಎಂದು ನಿರ್ದೇಶಕ ಇಂದ್ರಜಿತ್ ಲಂಕೇಶ್ ಹೇಳಿದರು. ಸುಮಾರು 25 ವರ್ಷಗಳ ನಂತರ ನಟಿ ವನಿತಾ ವಿಜಯಕುಮಾರ್ ಮತ್ತೆ ಸಿನಿಮಾದಲ್ಲಿ ನಾಯಕಿಯಾಗಿ ನಟಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಆಡಮ್ ದಾಸ್ ನಿರ್ದೇಶಿಸುತ್ತಿರುವ ಮಹಿಳಾ ಪ್ರಧಾನ ಚಿತ್ರದಲ್ಲಿ ವನಿತಾ ನಟಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ ಎನ್ನಲಾಗಿದೆ. ಸಾಂಕ್ರಾಮಿಕ ಪ್ರೇರಿತ ಲಾಕ್ಡೌನ್ ಮತ್ತು ಸಾರ್ವಕಾಲಿಕ ಗರಿಷ್ಠ ಬೆಲೆಗಳ ಏರಿಕೆಯಿಂದಾಗಿ ಭಾರತದ ಚಿನ್ನದ ಬೇಡಿಕೆ 2020ರಲ್ಲಿ 1/3 ಭಾಗದಷ್ಟು ಇಳಿಕೆಯಾಗಿದೆ. 446.4 ಟನ್ಸ್ಗೆ ಕುಸಿದಿದೆ. ಭಾರತ ತಂಡದ ಸ್ಟಾರ್ ಸೆಟ್ಲರ್ ವಿಪಿ ಸಿಂಧು ಗುರುವಾರ ವರ್ಲ್ಡ್ ಟೂರ್ ಫೈನಲ್ಸ್ ಗುಂಪು ಹಂತದ 2ನೇ ಪಂದ್ಯದಲ್ಲೂ ಸೋಲು ಕಂಡಿದ್ದಾರೆ. ಒಲಿಂಪಿಕ್ಸ್ ಬೆಳ್ಳಿ ಪದಕ ವಿಜೇತೆ ರಾಚಿನೋಕ್ ಇಂಟರ್ನೆಕ್ ವಿರುದ್ಧ ಸೋಲು ಕಂಡಿದ್ದಾರೆ. ಬಿಸಿಸಿಐ ಅಧ್ಯಕ್ಷ ಸೌರವ್ ಗಂಗೂಲಿ ಅವರಿಗೆ ಸರಣಿ ವೈದ್ಯಕೀಯ ಪರೀಕ್ಷೆ ನಡೆಸಲಾಗುವುದು. ವರದಿಗಳು ಬಂದ ನಂತರ ಮುಂದಿನ ಚಿಕಿತ್ಸೆ ಬಗ್ಗೆ ನಿರ್ಧಾರ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಲಾಗುವುದು ಎಂದು ದಾದಾ ದಾಖಲಾಗಿರುವ ಆಸ್ಪತ್ರೆ ಹಿರಿಯ ವೈದ್ಯಾಧಿಕಾರಿಗಳು ಮಾಹಿತಿ ನೀಡಿದರು.